मंडळी झाली असती की नई जिंदगी परिसरातले शोभादेव नगर शेजारील दीक्षित नगर येथे ओपन प्लॉट वर कित्येक महिन्यापासून पावसाच्या पाण्याने दुर्गंधी रुग्राई पसरत आहे. आरोग्य खात्यातील लोक सतत वेळोवेळी फवारणी धुराची फवारणी करून देखील तेथील दुर्गंधी कमी होत नव्हती. याचा नाहक त्रास शोभादेव नगरवासियांना होत होता. या दुर्गंधीमुळे लहान मुले आजारी पडायचे व त्याचबरोबर मोठ्यांना देखील थंडी ताप अत्यंत जोराने वाढत होता. याची तक्रार नागरिकांनी आपल्या जबाबदार लोकप्रतिनिधींना देऊन देखील यावर मार्ग निघत नव्हता. शोभादेव नगर येथील एका तरुणाने चक्क महापालिका उपायुक्त धनराज पांडे याची माहिती दिली व लगेच धनराज पांडे साहेबांनी आपल्या टीमला दीक्षित नगर येथे पाठवून दिले व सकाळ 8 सुमारास शंतनू शिरसी हे आपल्या टीम सोबत दाखल झाले व परिस्थितीची पूर्ण कल्पना आरोग्य खात्याचे जीवशास्त्र पूजा नक्का यांना कळवली व लगेच 2 तासानंतर पूजा नक्का यांनी आपल्या खात्यातील कर्मचारी घेऊन शोभादेव नगर व दीक्षित नगर येथील लोकांच्या आरोग्य संबंधी दुपारपर्यंत सर्वे केले व त्यांनी दीक्षित नगर येथील पावसाच्या साचलेल्या पाण्याची पाहणी करत प्लॉट धारकांना पाण्याची विल्हेवाट लावण्यासंबंधी चक्क नोटीस बजावून सांगितले की लवकरात लवकर यावर प्लॉट धारकांनी मार्ग काढावे अन्यथा दंडात्मक कारवाई करण्यात येईल असा इशारा देखील देण्यात आला. मंडळीनो आमच्या प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनल तर्फे सुद्धा आवाहन करण्यात येत आहे की आपल्या बरोबर लोकांची सुद्धा काळजी घ्या. आपल्यामुळे कोणाच्याही आरोग्याला धोका निर्माण होऊ नये याची पूर्णपणे काळजी घ्यावी ही विनंती. नमस्कार, आज आम्ही इथे सोलापूर महानगरपालिकेकडून मलेरिया विभागाकडून आमचा पूर्ण स्टाफ इथे कंटेनर सर्वे फवारणी फिरवणी करण्यासाठी उपस्थित आहे. तर सकाळी फवारणी झालेली आहे आणि सध्या आता कंटेनर सर्वे चालू आहे. कंटेनर सर्वे मध्ये आशा वर्कर, MPW आणि आमचे SFW, बाकी इतर कर्मचारी सगळेजण इथे उपस्थित आहेत. तर आम्ही सध्याच्या भागात व्हिजिट केले असता आज प्रत्येकाच्या घरामध्ये भंगारचा सामान आणि पाण्याच्या साठ्यांमध्ये जास्त प्रमाणात लार्वा दिसून आलेले आहेत आणि नागरिकांना त्याप्रमाणे आरोग्य शिक्षण पण देण्यात आलेलं आहे. तर सध्याच्या भागात ओपन प्लॉटची संख्या जास्त आहे. ओपन प्लॉटमध्ये पाणी भरपूर भरलेलं आहे. पावसाळ्यामुळं पाणी भरपूर भरलेलं आहे. तर त्यातील जे प्लॉटचे जे मालक आहेत तर त्यांना नोटीस बजावण्यात आलेले आहेत आणि त्यांना सांगण्यात आलेलं आहे की ते ओपन प्लॉट 2 दिवसात त्याच्यामध्ये चर वगैरे टाकून किंवा त्याची विल्हेवाट लावण्यास त्यांना सांगण्यात आलेलं आहे आणि 2 दिवसानंतर परत व्हिजिट करण्यात येईल. जर त्यांच्याकडून काही नियोजन झालं नसेल तर त्यांना दंडात्मक कारवाई करण्यात पण येईल. तर नागरिकांना आम्ही सोलापूर महानगरपालिकेकडून एवढंच आवाहन करतो की त्यांनी जे वापराचं पाणी भरून ठेवतात त्यांच्या पाण्यासाठ्यांमध्ये तर ते पाणी व्यवस्थित झाकून ठेवणं आणि आठवड्यातून एकदा पाणी येण्याच्या 1 दिवस अगोदर कोरडा दिवस पाळणं हे जर त्यांनी फॉलो केलं तर कुठेतरी डेंग्यूचं प्रमाण जो वाढत चाललेलं आहे तो आटोक्यात येईल.